हॅलो, नमस्कार तुम्हा सर्वांना दीपा मावशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण महिन्याच्या सुद्धा, कारण हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा श्रावण महिन्याचा पहिला दिवस सुरू झालेला असेल. तर मैत्रिणीनं, इथं माझी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. एकीकडे कुकरला भात लावलेला आहे आणि दुसरीकडे शेवग्याच्या शेंगा मी उकळायला ठेवलेल्या आहेत. आणि इथं सुरू आहे भाजीसाठी कांदा लसूण वाटून घेत आहे आणि पोह्यासाठी पण कांदा आणि मिरच्या लगेच चिरून घेतल्या होत्या. मी आता इथं अगोदर पोहे करून घेत आहे. आत्ताच भाताच्या शिट्ट्या झाल्या त्याच्यामुळे मी भाताचं कुकर उतरवून ठेवलं आणि आता पोहे करून घेत आहे. मोहरी जिरं टाकून जस्ट कांदा हिरवी मिरची टाकले आणि शेंगदाणे पण टाकले आणि झपटकन पोहे केले, कारण यांना अगोदर नाश्त्याला जायचं होतं आणि त्याच्यानंतर डब्बा घेऊन जाणार होते. म्हणून अगोदर पोहे केले आणि पोहे झाल्याच्या नंतर शेवग्याच्या शेंगाची भाजी करून घेत आहे. तर त्या उकडून घेतलेल्या आहेत अगोदर, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकडून घेतल्या. आता इथं कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर तेल टाकलं आणि त्याच्यानंतर मोहरी जिरे टाकून घेतलं. आणि आता टाकणार आहे मी आपण जे मिक्सरवाटं कांदा लसूण आणि जे मिक्सरवाटं वाटून घेतलेलं होतं ते इथं मी अगोदर टाकून घेतलेलं आहे. आणि कांदा चांगला तळल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे काळं तिखट, जे महाराष्ट्रामध्ये केलं जातं. तर हळद, काळं तिखट आणि धने पावडर थोडीशी टाकणार आहे मी. आणि या काळ्या मसाल्यामध्ये सगळं काही आपलं जे मसाल्याचं असतं सामान ते सगळं असतं. त्याच्यानंतर खोबरं वगैरे दुसरं काही टाकायची आवश्यकता नसते. तर इथं थोडंसं धने पावडर टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही भाजी झटपट अगदी चविष्ट मस्त अशी करता येते. अगदी 15 मिनिटसुद्धा लागणार नाही. आणि हा मसाला तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं 2 मिनटं हलवलं आणि त्याच्यानंतर उकडून घेतलेल्या शेंगा त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोड्याशा हलवून घ्यायच्या, म्हणजे मसाल्याची टेस्ट आहे त्या शेंगाला लागते. आणि आपण अगोदरच उकडती वेळेस मीठ टाकलेलं आहे म्हणून छान टेस्ट येते. आणि इथं टाकून घेतलेलं आहे मी शेंगदाणे चकूट त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं आणि उकडलेलं शेंगाचं पाणी होतं ही ॲक्च्युली, कारण त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. ते पाणी कधीही टाकून द्यायचं नाही. आणि आता ह्या शेंगाची भाजी तयार आहे. मी पाण्यामध्येच शेंगदाण्याचं कूट वाटलेलं टाकलेलं होतं त्याच्यामुळे सगळं एकजीव झालं आणि आता भाजी मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आता मी भाजी काढून ठेवणार आहे आणि पोळ्या करून घेणार आहे. इकडल्या गॅसवरती बारीक स्पीडवरती ठेवलेली आहे तरी पण भाजी चांगली शिजण्यासाठी. आणि आता इथं पोळ्या सुरू आहेत. थोडंसं सकाळी घाई होती म्हणून मी सविस्तर असा व्हिडिओ शूट नाही केला. इथं पटापट मी सकाळी पोळ्या करून घेत आहे, कारण 10 वाजच्या अगोदरच यांना 9:45 ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे पण. आणि आज पूजा वगैरे सगळं काही करण्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर इथं पोळ्या करून घेत आहे आणि पोळ्या करते वेळेसच त्यांना इकडे नाश्त्याला पण दिलेलं आहे. आणि आता पोळ्या झाल्याच्या नंतर मला त्यांचा डब्बा भरायचा आहे आणि त्याच्याबरोबरच आभईचा पण डब्बा घेऊन जायचा आहे. आणि आम्ही तिघंच आहेत. प्रिया तर यावर्षी नाही आहे, दरवर्षी असते. तिनं दर प्रत्येक सणाला प्रियाची आठवण येते. किती जरी नाही म्हटलं तरी एडिटिंग करते वेळेस तिची हमखास आठवण येते, कारण आम्ही तिघंच दिसतो घरामध्ये, एक मेंबर नाही आहे म्हणून असं कमतरता जाणवते आणि आपोआपच आठवण येते. तर आता इथं मी पोळ्या करून घेत आहे. असं होणारच, कारण आपण आई आहेत. आईला किती जरी विसरायचं म्हणलं तर ते लेकराला कधीच विसरू शकणार नाही. लेकरू लहान असो, मोठं असो, केवढंही असो. तर इथं माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता शेवग्याची शेंगाची भाजी किती मस्त दिसत आहे ते. तर आता त्यांचा डब्बा भरून घेते मी भात पोळी आणि जे भाजी केलेली होती ते. आणि आता त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. हॅलो, नमस्कार. मराठी ब्लॉग सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे दीप अमावस्या. तर मी दीपपूजन कशाप्रकारे केलं आणि नैवेद्य काय करत आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. दिवे वगैरे स्वच्छ करून त्याची पूजा करणार आहे. तर स्वयंपाक झालेला आहे म्हटलं पटकन अगोदर प्रसादासाठी शिरा पण करून घ्यावा, कारण मी सकाळी अगोदर केले असते तर यांना दिलं असतं आणि मग पूजा राहिलेली आहे. मग प्रसाद देवाला ठेवण्याच्या अगोदर कसं देणार म्हणून म्हटलं अगोदर स्वयंपाक सगळा करून घेते आणि त्याच्यानंतर मी प्रसादासाठी शिरा करेन. आणि इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर मी इथं वाटीनं 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. आणि कारण मी स्वामी समर्थाच्या मंदिरला जाणार आहे तिथं प्रसाद पण मी हाच नेणार आहे एका डब्यामध्ये घालून, कारण अशी मला इच्छा होती आज घेऊन जायचं. तिथं मंद गॅसवरती मी रवा भाजून घेत आहे. तर तूप कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो.
आता इथं पाहू शकता 5 मिनिटांनंतर छान असा गुलाबी सर रवा भाजलेला आहे आणि त्याचा वास पण छान येतो भाजल्यानंतर आपल्याला आपोआप कळतं. तर रवा भाजल्यानंतर मी इथं गरम करून घेतलेलं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आणि पाणी जे त्यातल्या रव्यामध्ये सगळं आटून जातं आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेत आहे. 1.5 वाटी रवा आहे, एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे. पाहिजे असेल तर आपण काजू बदाम पण टाकू शकतात, पण मी इथं टाकलेलं नाही आहे. तिथं चांगल्या प्रकारे हलवून आता ह्याला 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात, म्हणजे एकदम मस्त सुटसुटीत होईल शिरा. तर 2 मिनिटानंतर पाहू शकता असा छान असा झटपट तयार होणारा आणि साजूक तुपातला मस्त असा शिरा झालेला आहे. आणि आता मी देवाची पूजा करून घेते आणि मग आता इथं मी शिरा केलेला झाकून ठेवला आणि म्हटलं अगोदर देवाची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर दिव्यांची करते. आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी स्वयंपाक केलेला. तर इथं करून घेतलेल्या आहेत मी पोळ्या, त्याच्यानंतर मी ह्याच्यात काढून ठेवलेला आहे, त्याच्यानंतर इथे भात आहे आणि तसंच शेवग्याची शेंगाची भाजी. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा, काही सामान लागत नाही जास्त, टेस्ट खूप छान असते आणि आरोग्यालासुद्धा शेवग्याच्या शेंगा खूप चांगल्या असतात, म्हणून नक्की करून पहा. तर इथं माझी देवपूजा झालेली आहे पाहू शकता. आणि पूजा झाल्यानंतर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं, शांत वाटतं. आणि आमच्या घरात अगोदरच शांतता होती कारण यांनी ऑफिसला गेले होते, अभय शाळेत होता आणि मी एकटीच घरी होते. तर खूप शांत छान एकचित्ताने देवपूजा झाली आणि दिव्यांची पण झाली. आणि हा मी नैवेद्य दाखवलेला आहे केलेला, तर श्री स्वामी समर्थ. आता घरची देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी जात आहे अभयला डब्बा द्यायला आणि त्याला डब्बा देऊन तसंच मी स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी पण जाणार आहे. एकतर आज दीप अमावस्या आहे, तसंच गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुअर्पण आहे. तर चला म्हटलं वेळ आहे तर आपण वेळ आहे स्वामींचं दर्शन पण घेऊन येते, म्हणून मी तिकडे जाणार आहे. तर घरचं सगळं आवरलेलं आहे आणि अशा प्रकारे काही असलं की इतकी घाई गडबड किंवा इतके काही कामं असतात ना आपल्याला की एकामागे एक एकामागे एक चालूच असतं. 12:10 कमी आहेत आणि आता मी निघत आहे. तर चला, कारण तिथं पण पोहोचायला उशीर नाही झाला पाहिजे. स्टे ट्यून. तर आज आभाळ नाही, पाऊस पण होता, एकदम ऊन होतं आणि या उन्हामध्ये गर्मीसुद्धा खूप होती. असं वाटत होतं की पाऊस असल्यानंतर पाऊस आहे फक्त, पण ऊन लागल्यानंतर सुद्धा एवढी गर्मी होती ना की खूपच. पण आज खूप ऊन होतं पाहू शकता. तर इथून जात आहे आता, बस लागलेली आहे मला आणि इथून शाळेत पोहोचलेली आहे, शाळा सुटलेली आहे. दिसते का त्याच्यात? भारी दिसायले. अरे अभय 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 ते जप ना आता तरी, इतके ह्याच्याने भेटलेलं आहे तर. कोणी असते का जेवायला सोबत? सरी तर जेवत मला देतो स्वामी, तू पण खा, मित्रांना पण दे. प्रसादाला पण पाहिजे म्हणून केले होते. हा, काल माझ्या शर्ट पॅन्ट मधून चाफ्याचं फुल पडलं बघ. हा हा, तिथलंच होत. कुठलं? अरे मला वाटत होत, पण म्हणलं चाफ्याचं फुल कुठून येणार आहे. अरे चांगलंच. तर आज आभाईला म्हटलं की तू ट्युशन मध्ये डब्बा खा, मी स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी जाणार आहे कारण 1:00 नंतर ते मंदिर बंद होतं. त्याच्यामुळे मग मी त्याला क्लासमध्ये सोडलं आणि मी इथं स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी जात आहे. थोडंसं म्हणजे वेळ होता म्हणून मी पटकन गेले, कारण 1:00 नंतर बंद होतं. आणि मला हे मंदिर माहिती नव्हतं, ह्या 2022 नवीन वर्षाचं यांनी मला नेले होते, आम्ही दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा मला हे मंदिर माहिती झालं. आणि नेमकं आता आभाईचं ट्युशन आणि हे मंदिर खूप जवळजवळ आहे, 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर. त्याच्यामुळे त्याला ट्युशनच्या सोयीचे तिथे गेलं जातच असं काही खास असल्यानंतर. आणि काही पक्षातलं असं 5 मिनिटं आणि आता मी दर्शन करून आता इथून जाता जाता रस्त्यामध्ये दत्तात्रयाचं मंदिर आहे छोटंसं, तिथलं दर्शन घेतलं आणि इथून जात आहे घरी. आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी दीपपूजा कशी केली होती ते.
आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे तो छोटा स्पेशल बनवला आणि हा नंतर ड्रुटींचा टाकला. तर अन्नपूर्णा मातेची पण मी स्थापना केलेली आहे. आजचा दिवस, आजचा योग सगळंच काही छान होतं, त्याच्यामुळे आणलेली होती मूर्ती अगोदरच आमच्या चुलतीच्या इथे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, त्यांनी दिलेली होती. तर त्यांनी तेव्हापासून माझी स्थापना करायची राहिली होती, म्हटलं आजचा दिवस छान आहे त्याच्यामुळे मी आज त्याची स्थापना करून घेतली अन्नपूर्णा देवीची. आणि ती कशी केली ते सुद्धा मला कमेंट, कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर येणारे दिवस, येणारा महिना, येणारं सगळं काही जे दिवस आहेत ते खूप आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावं एवढीच इच्छा मी देवाच्या चरणी मागते. आणि आता तुमच्याशी मी बोलते. तर मी आत्ता घरी आलेले आहे आणि स्वामी समर्थाचं दर्शन एकदम छान झालं. प्रसादासाठी जो घरी शिरा केला होता तोच मी स्वामी समर्थाच्या मंदिरात नेला होता, तर तो पण तिथं मस्तपैकी प्रसादामध्ये गेला आणि मला रिटर्न म्हणून एक नारळ भेटलं, खूप छान वाटलं. आणि गुरुवार आणि अमावस्या सगळं काही एका दिवशी आल्यामुळं गर्दी पण होती आणि दर्शन पण झालं. थोडा जर उशीर झाला असतं तर माझं दर्शन झालं नसतं, पण दर्शन झालं, छान वाटलं, समाधान वाटतं शेवटी. तुमचं जर काही मत असेल, काही सजेशन असेल तर कमेंट करून मला नक्की सुचवू शकता. तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझे आणखीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याबरोबरच सबस्क्राईब करून समोरची बेल आयकनसुद्धा दाबा, म्हणजे मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याची नोटिफिकेशन येईल. तर मैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय.